राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चांगलंच फटकारले. राष्ट्रपती राजवट लागू करायची झाली तर आधी उत्तर प्रदेश आणि गुजरात तसंच इतर राज्यात लावावी लागेल असं सांगतानाच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणं इतकं सोपं नाही असा इशारा जयंत पाटील यांनी दिलाय. यावेळी त्यांना भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे असं विचारण्यात आलं. यावर पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत राणेंच्या मागणीची खिल्ली उडवली. मासा पाण्याबाहेर काढल्यावर तो तडफडतो, सत्तेच्या बाहेर पडलेल्यांची अवस्थाही तशीच झाली, त्यामुळे ते राष्ट्रपती राजवटीची मागणी करत असतात. राज्यात कधी राष्ट्रपती राजवट लागू होते आणि कधी आम्ही सत्तेत येतो असं विरोधकांना झालंय. असा चिमटा काढतानाच राष्ट्रपती राजवट लागूच करायची असेल तर उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये लावावी लागेल, त्यात या राज्यांचा नंबर वरचा आहे, त्यानंतर इतरही राज्य आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणं इतकं सोपं नाही असं जयंत पाटील म्हणालेत. की मासा पाण्याच्या बाहेर काढला की तडफडतो, सत्तेच्या बाहेर गेलेल्यांची काही लोकांची तशी अवस्था झालेली आहे, त्यामुळे राष्ट्रपती राजवट कधी येते आणि कधी मी पुन्हा सरकारमध्ये जाऊन बसतो असं काही लोकांना झालंय. कारण पाण्याच्या बाहेर मासा फार काळ जगू शकत नाही, सत्तेच्या बाहेर गेलेल्या लोकांना असं सतत वाटतं की काय झालं अमकं झालं चला राष्ट्रपती राजवट असं करायचं असेल तर त्याच्या आमच्या आधी उत्तर प्रदेशचा नंबर लागेल, आमच्या आधी गुजरातचा नंबर लागेल आणि मग पुढचा नंबर बघायचा असेल तर पुढची राज्य विचारात घ्यावी लागतील. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.